बॉलिवूडमधील अनेक कलाकार इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी स्वतःच्या नावात बदल करतात, पण असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या खऱ्या नावापेक्षा टोपन नावाने जास्त ओळखले जातात. बॉलिवूडमध्ये अशीच एक अभिनेत्री आहे जिला तिच्या टोपन नावाने जास्त ओळखले जाते, आणि ती अभिनेत्री म्हणजे हेमा मालिनी. हेमा मालिनी यांनी 80वे दशक त्यांच्या अभिनयाने आणि सौंदर्याने चांगलेच गाजवले. हेमा मालिनी यांना ड्रीम गर्ल या नावाने ओळखले जाते हे आपण सारेच जाणतो. तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हेमा मालिनी यांचं ड्रीम गर्ल हे नाव कसं पडलं. 1968 साली प्रदर्शित झालेला सपनों का सौदागर या सिनेमातून ड्रीम गर्लने सिनेसृष्टीत पदार्पण केले. या सिनेमात ड्रीम गर्ल सोबत राज कपूर देखील मुख्य भूमिकेत होते. त्या काळात सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी वन लाइनर मोठ्या प्रमाणात वापरले जायचे, म्हणून सिनेमाचे निर्माते बी अनंत स्वामी आणि सिनेमाच्या इतर मेकर्सनी मिळून राज कपूर की ड्रीम गर्ल असं सिनेमाच्या पोस्टरवर लिहिले. तेव्हापासून हेमा मालिनी यांना ड्रीम गर्ल हे नाव मिळालं. याआधी ड्रीम गर्लच्या नावामागची ही गोष्ट तुम्हाला माहीत होती का? आणि ड्रीम गर्लचा तुम्हाला आवडलेला सिनेमा कोणता हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.